विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 18/5/2023 सेकंड शिफ्टची तलाठी एग्जाम मी दिलेली आहे। मुंबईमधून मी एग्जाम दिली होती, मुंबईच्या प्रभादेवीच्या ससमीरा कॉलेज या ठिकाणाहून मी एग्जाम दिली। त्या एग्जाम सेंटरमध्ये मला आलेले क्वेश्चन किंवा सर्व विद्यार्थ्यांना एकच क्वेश्चन पेपर होती, त्या क्वेश्चन पेपरमधून जे प्रश्न आले होते ते प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जवळजवळ 25 क्वेश्चन मी त्या ठिकाणाहून काढलेले आहेत किंवा माझ्या लक्षात असणारे 25 क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर हे बाकीच्या विद्यार्थ्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, याने तुम्हाला पॅटर्न समजेल, परीक्षाचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे ते समजेल, इंग्लिशमध्ये काय आलं, मॅथमॅटिक्स कोणत्या प्रकारचं होतं, बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची होती, मराठी व्याकरण व सामान्यांचे सर्व मिक्स क्वेश्चन आहेत, 25 क्वेश्चन आहेत, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की हेच क्वेश्चन आले होते। तुम्ही हे क्वेश्चन व त्याचा पॅटर्न समजून घ्या कशा प्रकारचे। सर्वात पहिला प्रश्न पाहूया आपण। प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला विनंती आहे, चॅनल दुसऱ्या मुलांना शेअर करा, तुमचे जर व्हॉट्सअप ग्रुप असतील एवढीच विनंती आहे। मी जर तुमच्यासाठी एवढे क्वेश्चन दाखवत आहे तर माझ्या चॅनलचं एक लिंक शेअर करायला तुम्हाला फक्त 10 ते 20 सेकंद लागतील। एक लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा जे MPSCवाले किंवा कोणते मुलं असतील त्यांच्या लिंकवरती शेअर करा, तलाठी एक्झाम देणाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील। मला तुमच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही परंतु एक शेअरची अपेक्षा आहे। सर्वात प्रश्न पाहायला पाहूया। कृष्ण बासुरी वाजवतो प्रयोग ओळखायला सांगितला होता मराठी व्याकरणमधला, मराठी व्याकरणमधल्या या प्रयोगाचे उत्तर तुम्ही स्वतः शोधा। उत्तर जर नाही सापडले तर मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन ज्यामध्ये तुम्हाला मी उत्तर देईल। कृष्ण बासुरी वाजवतो हा मी उत्तर याच्यासाठी सांगत नाही, उत्तर काढायला मला फिक्स उत्तर काढायला 10 ते 15 मिनिटं लागले असते इंटरनेटवरून, परंतु याने काय होईल की तुम्ही उत्तर इंटरनेटवर शोधताल तुम्हाला अजून 2-4 तुम्ही वेगवेगळे उदाहरण पाहताल तर ते तुम्हाला येऊ शकतात, त्याच्यामुळं मी सध्या उत्तर सांगणार नाही फक्त प्रश्न सांगतोय। कृष्ण बासुरी वाजवतो प्रयोग ओळखा एक प्रश्न होता। नंतर पुढचा प्रश्न होता सावित्रीबाई ज्योतिराव फुले कादंबरीचे लेखक कोण, याच्यामध्ये मला कन्फ्युजन आहे। सावित्रीबाई ज्योतिराव फुले हा प्रश्न होता कादंबरीचे लेखक, परंतु मला ऑनलाईनही कुठे काही सापडलेलं नाही। सावित्रीबाई ज्योतिराव फुलेचे पुस्तक ते दुसरे आहेत, जसे की त्यांनी लिहिलं होतं गो गेट एज्युकेशन, काव्य फुले एक लिहिलं होतं जे पब्लिश झालं होतं त्यांचं 1854ला। मी सध्या इंटरनेटवरून वाचून तुम्हाला हे सांगतोय, मला काही माहिती नाही परंतु या पुस्तकाचं लेखक कोण आहेत मला काही सापडलेलं नाही ते क्वेश्चन, पण हा क्वेश्चन आला होता कादंबरी लेखक। अजून पुढचं होतं विडा उचलण्याचा अर्थ काय, क्वेश्चन क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3, विडा उचलणे म्हणजे काय हा एक विचारला होता एका शब्दाचा अर्थ। नंतर युगंधर कादंबरीचे लेखक कोण हा एक प्रश्न होता। तुम्ही प्रश्न तयार करताना पुस्तकांच्या लेखकावर भर द्या, थोडा 2 ते 3 मार्काला क्वेश्चन येत आहेत वेगवेगळे, तर ते पण तुम्ही पाहू शकता। वाट लावणे झाले। बैलाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता, बैलाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, मी येडका उत्तर लिहिलेलं आहे परंतु तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता बैलाचा विरुद्धार्थी शब्द काय। इथे पर्याय मी काय घेऊन आलो नाही, तिथे काय होते ते एवढा टाईम नव्हता, परंतु तुम्ही या प्रकारे पाहू शकता। प्रिपोजिशन विचारले होते, इंग्लिशमध्ये प्रिपोजिशनवरती भरपूर जास्त भर आहे। पॅसिव व्हॉइसचे उदाहरण विचारले होते, ॲक्टिवचे पॅसेज, मला वाटते 2 पेक्षा जास्त किंवा 2 तर क्वेश्चन होते पॅसिव व्हॉइसचे, ॲक्टिवचे पॅसिव करायचे तुम्हाला। नंतर किती झाले आपले पहा, कृष्ण बासुरी वाजवतो 1, ज्योतिराव फुले 2, विडा उचलणे 3, युगंधरचे लेखक 4 झाले, वाट लावणे 5, बैलाचे विरुद्धार्थी 6 झाले, प्रिपोजिशन 6-7, पॅसिव व्हॉइसमध्ये करायला सांगितलं होतं 8, व काळ काम वेगळाचं विचारलं होतं। एक माणूस एक काम 1/10 दिवसात करत होता, दुसरा 2/12 करत होता, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अशा टाईपचं एक उदाहरण होतं। एक उदाहरण होतं एक माणूस एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, दुसरा माणूस तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो, तर पहिल्या माणसाने दोघांनी मिळून काम करताना पहिला माणूस 3 दिवसात ते काम सोडून जातो, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रकारचा एक प्रश्न होता। थोडंफार व्हॅल्यूमध्ये चेंज असू शकतं कारण की एवढं लक्षात ठेवणं पण सोपं नाही। अजून पुढचा प्रश्न होता 2011 नुसार भारताची लोकसंख्येची घनता किती, 2011 सेन्सस लोकसंख्या जी झाली होती काउंट त्याच्यानुसार प्रश्न होता, 2011 नुसार भारताची लोकसंख्येची घनता किती होती तो एक प्रश्न होता। सरळ व्याज काढायचा एक प्रश्न होता, सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे पूर्ण तयारी करून जा। चक्रवाढ व्याजाचा प्रश्न होता, 8000 रुपये एका माणसाला 5% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले होते,
ते चक्रवाढ व्याजाचं गणित आता माझ्या लक्षात आहे, 8,000 रुपये दिले होते 5 वर्षात 5% दराने 3 वर्षासाठी, त्याचं चक्रवाढ व्याज त्यांनी विचारलं होतं. पुढचं होतं, तत्वबोधिनी सभा स्थापना कोणी केली, याच्यामध्ये प्रश्न इतका सरळ नव्हता. तत्वबोधिनी सभाचा त्याच्या आधी एक कोणता तरी शब्द होता, त्याचं नाव चेंज करून तत्वबोधिनी सभा झालं होतं. तुम्ही एक वेळेस ते इंटरनेटवरती चेक करा, लवकर क्वेश्चन देण्यासाठी मी ते काय चेक केलेलं नाही, परंतु तत्वबोधिनी सभाची स्थापना कोणी केली होती, जे नाव तत्वबोधिनी सभेचं पहिलं नाव काय होतं ते तुम्ही चेक करू शकता, त्याचं नाव चेंज करून तत्वबोधिनी सभा केलं होतं, त्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. जीन प्रोडक्टचा शोध कोण लावला होता, हा एक शास्त्रज्ञ संबंधित जीन संबंधित एक क्वेश्चन होता, त्याचा शोध कोणी लावला. आता मला पण याचं उत्तर काय माहीत नाही, आता मी याच्यानंतर शोधणार आहे. तुम्हाला जर शोधलं तर मला कमेंट करून सांगू शकता याचं उत्तर काय आहे. मी जर मला भेटलं तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारल्यानंतर त्याचं ॲन्सर इथे देईल. अनहिलिटेशन ऑफ कास्ट रायटर असं एक उत्तर होतं. एक मिनिट, मी लॅपटॉप आहे त्याच्यावरती पाहतो पुस्तक कोणतं आहे, प्रश्न बरोबर आहे का. क्वेश्चन पेपर सोपी होती, काय असे अवघड क्वेश्चन पेपर वाटली नाही मला. थोडी तयारी करून जा. भीमराव आंबेडकर, उत्तर माझं बरोबर आलेलं आहे. अनिहिलेस्टेशन ऑफ कास्ट रिटर्न बाय, म्हणजे असं होता त्याच्यामध्ये, मी लिहिताना चुकीचं लिहिलेलं आहे, अनहिलेटेशन नाही ते अनिहिलेटेशन. हे बुक कुणी लिहिले होतं असा क्वेश्चन होता, तर त्याचं उत्तर आहे बी आर आंबेडकर. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही तुक्के पण मारावं लागणार आहेत, कारण की भीमराव आंबेडकर कास्ट संबंधित त्यांचा उठाव होता अशा प्रकारचं मी कुठे वाचलं असेल किंवा लक्षात होतं, त्यामुळे मी तो पर्याय निवडला व तो पाचा पर्याय बरोबर आलेला आहे. अन अनिहिलेटेशन ऑफ कास्ट इज अ अंडरवेट स्पीच रिटन बाय 1936 बाय डॉक्टर आंबेडकर. 1936 त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, त्याचं उत्तर माझं बरोबर आलेलं आहे. नॅशनल गेम 2022 जनरल नॉलेजचा, सॉरी करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. तयारी करा 2022-23 आधीच्या मुलांनी पण, फर्स्ट शिफ्टच्या मुलं आहेत त्यांनी पण सांगितलं होतं की 2022-23 जे करंट अफेअर्स ते विचारत आहेत. नॅशनल गेम 2022 महाराष्ट्राने किती पदक त्यांना भेटले होते, गेम कुठे झालत्या याचे कमेंट करून मला उत्तर नक्की द्या. नॅशनल गेम 2022 महाराष्ट्राने किती पदक मिळवले हा क्वेश्चन विचारला होता. समिटला समानार्थी शब्द एक विचारला होता, समिटसाठी समानार्थ शब्द इंग्लिशमध्ये होता हा क्वेश्चन. समिटचा समानार्थी शब्द, समानार्थी विरोधार्थी शब्दाचे पण क्वेश्चन होते, समानार्थी विरोधार्थी. इंग्लिशमध्ये एवढं काय कव्हर होणार नाही तुम्हाला, परंतु ज्या मुलांची इंग्लिश चांगली आहे ते थोडे रिव्हिजन घेऊ शकतात. माहिती अधिकार हे RTI ऍक्टचे पण क्वेश्चन होते, दोन क्वेश्चन होते मला वाटतं RTIचे. माहिती अधिकार कायद्यात PRO पब्लिक रिलेशन ऑफिसर, सॉरी PIO असतो त्याला, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरची नेमणूक व बदली संबंधित असा क्वेश्चन होता, ते कोणत्या कलमांतर्गत येतात. कलम 1, 2, 3, 4 दिला होता, त्याचा पर्याय त्याचे उत्तर मला माहिती नाही, परंतु RTI ॲक्टचा जो PIO असतो पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर त्याच्या संबंधित एक क्वेश्चन होता. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली हा एक प्रश्न होता. आता समजा ह्या एक्झामला प्रार्थना समाजाची आली तर तुम्हाला आर्य समाजाची, ब्राह्मण समाजाची याची तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, त्याच्यामुळे तयारी करा. प्रार्थना समाजाचा आता डबल पडेल याची काही गॅरंटी नाही, परंतु ब्राह्मण समाज आर्य समाज यांची स्थापना कोणी केली किंवा स्थापना कधी झाली हे क्वेश्चन महत्त्वपूर्ण आहेत, हे क्वेश्चन तुम्ही तयार करून जा. परत एक बॉल रिलेटेड क्वेश्चन होता, 720 रुपयाला 17 बॉल विकल्यानंतर 5 बॉलच्या बरोबरीने तोटा होतो, तर एका बॉलची किंमत किती. याच्या आधी एक एक्झाम दिली होती मी, त्या एक्झाममध्ये सेम क्वेश्चन आला होता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे 60 रुपये, त्याचं उत्तर 60 रुपये. टॉपरवरती पण एक क्वेश्चन आहे या चॅनलचं जे वेब पेज आहे त्याच्यावरती, हे क्वेश्चन सेम टू सेम स्क्रीनशॉट घेऊन मी टाकलेलं आहे, तुम्ही तिथून पण ते पाहू शकता कुठे आहे बघ पाहतो. या चॅनलचे सबस्क्रायबर असतील कम्युनिटी टॅबवरती ते क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय होता तो लगेच सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन ओपन होत नाही सध्या, इंटरनेट थोडं स्लो आहे, परंतु क्वेश्चन आहे, तुम्ही कम्युनिटी टॅबवरती जाऊन हा क्वेश्चन पाहू शकता. त्याच्यावर जोडीला दुसरा पण मी एक प्रश्न टाकलेला आहे तो पण पाहू शकता तुम्ही.
आता बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला एबीसीडीचे जे गणित आहेत एबीसीडी तुम्हाला पाठच असली पाहिजे। आणि एक मी स्पेशल ट्रिक तुमच्यासाठी सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी आता यूट्यूब चॅनलवरती हे तुम्हाला ओपन करून सांगू शकत नाही, कारण की यूट्यूबवरती हे व्हायरल होऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला एक 2 मिनिटाचा टायमिंग तुम्ही पेपरमध्ये कशाप्रकारे वाचू शकता, एक ट्रिक माझ्यासाठी माझ्याजवळ अवेलेबल आहे। जे मुलं आत्तापर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट राहील। मी ती ट्रिक माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सांगेल, A to Z महाराष्ट्र सर्च करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा सबस्क्राईब केले नाही तरी प्रॉब्लेम नाही, परंतु ही तुम्ही इतका व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही स्पेशल ट्रिक राहील। त्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे तुमच्या पेपरचे 2 मिनटं वाचू शकता व ते काय तुम्हाला करायचं आहे पेपर हॉलमध्ये, ते मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की सांगेल। तुम्ही टेलिग्राम चॅनलचे जर जॉईन केलं किंवा फक्त जाऊन पाहिलं तरी मी तुम्हाला सांगेल तिथे। तर एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला, एक क्वेश्चन विचारला होता, सिरीज विचारली होती, सिरीजवाले क्वेश्चन तुम्ही भरपूर जास्त करून जा, कारण की भरपूर प्रश्न असे सिरीजवरती विचारले होते जे बुद्धिमत्ता। मॅथमॅटिक्समध्ये जास्त प्रश्न काही विचारलेले नाहीत। KE/DM/WV/PC क्वेश्चन मार्क BS ही सिरीजमध्ये जे क्वेश्चन मार्क आहे 5 नंबरला त्या ठिकाणी कोणता शब्द येईल असं विचारला होता। असे माझ्या जवळजवळ 4 प्रश्न लक्षात आहेत, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता तुम्ही तयारी करताना ABCD किंवा पॅटर्न पोझिशन हे क्वेश्चन कोडिंग डिकोडिंग हे करून जा। कशाप्रकारे काय करायचे, कसे 2 मिनटं वाचवायचे तिथे, ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती नक्की सांगेल। मला टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही मेसेज करू शकता पर्सनली, त्याच्यासाठी मी तुम्हाला तो चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईल। अजून कोणते प्रश्न राहिले का भाऊ? अशा प्रकारे आपण 25 ते 26 प्रश्न बघितलेले आहेत। अजून प्रश्न काही लक्षात आले तर मी या चॅनलवरती टाकेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला तर लाईक बटन जरूर दाबा। परत एकदा विनंती आहे, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा।